महाराष्ट्राला चित्रपटावरून होणारे वाद नवीन नाहीत, त्यात मनसेच्या खळखट्याकची ओळख सगळ्यांना आहे। मात्र हेच खळखट्याक राष्ट्रवादीने केलं तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? थांबा, तुमची प्रतिक्रिया नोंदवण्याआधी नेमकं प्रकरण काय आणि या प्रकरणावरून मनसे विरुद्ध राष्ट्रवादी कसे भिडलेत हे पहा। घटना आहे ठाण्याच्या विवियाना मॉलमधली। तिथे हर हर महादेव या मराठी चित्रपटाचा शो सुरू होता। या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवल्याचं कारण सांगत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी तो शो बंद पाडला। चित्रपटगृहातून प्रेक्षकांना बाहेर काढलं। इथं ज्या प्रेक्षकांनी विरोध केला त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अरेरावी केली। आता या सगळ्या अरेरावीनंतर जितेंद्र आव्हाड काय म्हणाले ते पहा। कोण पिक्चर मध्ये मराठे जे मावळे दाखवण्यात आलेत ते मावळे दाढी नसलेले एकदम गोरे गोरे पान सडपातळ। आता तुम्हाला तुम्ही मला सांगा मावळा कसा असतो दिसायला? राकट तनकट टोपी घातलेला सौंदर्य म्हणजे गोरा नाही ना। कुठलाही माणूस सुंदर आहे तो गोराच असायला पाहिजे का? हा सगळा प्रकार घडल्यानंतर मनसेनेही त्याच ठिकाणी जाऊन जबरदस्तीने बंद केलेला शो पुन्हा सुरू केला। इतकंच काय तर शो संपेपर्यंत चित्रपटगृहात मनसेचे नेते अविनाश जाधव बसून राहिले। मला असं वाटतंय की हा मूवी चालू रिलीज होऊन 8 दिवस झाले। 8 दिवसांनी तुम्हाला आठवलं का की या मूवी मध्ये काहीतरी आक्षेपारी आहे आणि इथं येऊन प्रेक्षकांना मारणं यात कुठली मर्दांगी आहे? हा आमचा प्रश्न आहे, उत्तर द्या। कोर्टामध्ये आणि कोर्टामध्ये लढा ना, तुम्ही संस्कृतीच्या गोष्टी करताय ना, कोर्टात जाणी लढा, आमची तयारी आहे। इथं येऊन पब्लिकला मारणं हे कुठपत योग्य आहे? आता याच्यावर रोहित पवारांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे। चित्रपटांच्या माध्यमातून इतिहासाची मोडतोड करून महाराष्ट्राच्या अस्मितेशी छेडछाड करण्याचा प्रयत्न होत असल्याचं स्वतः छत्रपती युवराज संभाजीराजे आणि बांदल घराण्याने सांगूनही या अस्मितेला जुगारून खोटा इतिहास दाखवणाऱ्या चित्रपटांना ताकद देण्यासाठी मनसेची एवढी धडपड का सुरू आहे? भूतकाळात केलेल्या चुकांचं प्रायश्चित्त घेण्याची संधी प्रत्येकाला मिळत असते। आज तीच संधी चालून आली आहे। त्यामुळे खोटा इतिहास दाखवणाऱ्या चित्रपटांना विरोध करून मनसेने आपल्या भूतकाळातल्या चुका दुरुस्त कराव्यात असं माझ्यासह अनेकांचं प्रामाणिक मत आहे। ही प्रतिक्रिया येते न येते मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी यावर प्रतिक्रिया देताना जात काढली आहे। राष्ट्रवादीच्या डोक्यातून जात अजिबात जात नाही अशी टीका देशपांडेंनी केली आहे। चित्रपटावरून सुरू झालेला वाद आता किती वाढणार, यावर चित्रपट निर्माते दिग्दर्शक काय उत्तर देणार हे पाहणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।